पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, आजच्या दिवशी मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो। माझे कुटुंब प्रमुख, माझे वरिष्ठ, ज्येष्ठ, नागरी व सरकारी अधिकारी, सामाजिक नेते, धार्मिक मेंढपाळ, अशा सर्वांना तुझा आशीर्वाद दे। त्यांच्याद्वारे तुझी योजना व इच्छा मला प्रकट कर आणि ती आज्ञाधारकपणे पार पाडण्याची कृपा दे। त्यांच्याद्वारे तूच माझ्यावर सोपविलेले कोणतेही काम किंवा जबाबदारी मी कुरकुर न करता आनंदाने करावे म्हणून मला प्रसन्नता व उत्साह यांची देणगी दे। ज्या गोष्टी मला तितक्याशा आवडत नाहीत परंतु ज्या मी करणे योग्य व रास्त आहे म्हणून त्यामागे दडलेले तुझे दैवी शहाणपण आणि समाजाचे हित माझ्या दृष्टीस पडू दे। ज्या गोष्टी मला हव्या हव्याशा वाटतात परंतु त्या इतरांसाठी फारशा हितकारक नसतात व ज्या गोष्टींना माझ्या अधिकारांची संमती नसते त्या कटाक्षाने टाळण्याची संयमी वृत्ती मला प्रदान कर। आज्ञाधारकपणा आणि स्वातंत्र्य यांच्यातील समतोल साधण्यास मला मदत कर। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया। आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया। जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया। जे गरीब, अनाथ, आजारी या सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। श्रद्धा मुची प्रभु तुझ्यावर।